आपल्याला संभावनांना परमेश्वर द्यायची आहे याची तरतूद करून ठेवायची. पहिल्यांदा मी आपल्याला विनंती करतो, सगळे विद्यार्थी आहेत तर मी पहिल्यांदा एक छोटीशी गोष्ट सांगतो, नाही का, म्हणजे भाषण आपलं देण्याऐवजी गोष्ट सांगूया सुरुवातीला. काय झालं, एक लहान मुलं ग्रामीण भागामध्ये आपापसामध्ये खेळत होते आणि रिलॅक्स मध्ये बसा काय फक्त गप्पा मारू नका थोडा वेळ, तर त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली की अरे तू मोठा झाला काय होणार. तर एक जण म्हणाला मी मोठा झालो की डॉक्टर होणार. मग दुसऱ्या मित्राला त्यांनी विचारलं, तर दुसरा म्हणाला मी इंजिनियर होणार. मग तिसऱ्या मुलं त्या लास्टला एकमेकाला विचारलं, त्याला विचारलं तू कोण होणार, तो म्हणाला मी ऑफिसर होणार. त्यामध्ये अजून लहान लहान मुलं त्याची चर्चा चालू होती, त्यात एक जण होता त्याला विचारलं अरे तू कोण होणार, तर तो म्हणाला मी बग्गीवाला होणार. आता बग्गीवाला म्हणजे काय तुम्हाला हा शब्द तिकडचा आहे, बग्गीवाला म्हणजे घोडागाडी चालवणार थोडक्यात. तर ते सगळे हसायला लागले, चेष्टा करायला लागले, अरे काय तुला व्हायचं, तर म्हणे बग्गीवाला व्हायचं, तर म्हणा हो मला बग्गीवाला चालायचं. ते सगळे चिडवायला लागले, मग तो थोडा हिरमुसला झाला, रडवेला झाला आणि घरी आला. तर घरी त्याची आई होती, तर आईने त्याला विचारलं की अरे काय तू काय झालं तुला नरेंद्र, तू थोडा असा रडलेला वाटतोयस. तर मला नाही सगळे आम्ही मित्र खेळत होतो, तर मग चर्चा सुरू झाली की कोण होणार कोण होणार. तर मी सांगितलं मला जे आवडतं ते मी बघितलं होणार, मला आवडतं ते काम बघायला पण आवडतं करायला पण आवडेल. मग आई म्हणाली अरे तू नक्की बघितलं होणार, म्हणलं हो मी बघितलं होणार. बरं ठीक आहे म्हणाले, काय चांगली गोष्ट आहे. आणि आईने काय केलं, तिला आतमध्ये नेलं. तिथे एक बग्गीवाल्याची एक प्रतिमा होती, घोडा चालवणाऱ्या एकाची प्रतिमा होती. तर सांगितलं तुला जर बग्गीवाला व्हायचं असेल तर असा बग्गीवाला कोण असेल, श्रीकृष्ण. बरोबर, श्रीकृष्णांनी जे काही निर्णय कार्य केले सगळ्यात महत्वाचं असं आहे की भगवद्गीता सांगितली ज्याच्यामध्ये माणसाने कसं आयुष्य जगलं पाहिजे त्याचं वर्णन केलेलं आहे. विशेषतः जी विद्यार्थ्याने तरी स्थितप्रज्ञाची जी लक्षणं आहेत ती समजून घ्यावी कधीतरी. आणि मग योगायोग असा झाला की जसं श्रीकृष्णांनी आध्यात्मिक ज्ञान दिलं तसंच तो जो विद्यार्थी होता त्याचं नाव नरेंद्र होतं, त्यांनाच पुढे आपण मोठे झाल्यावर स्वामी विवेकानंद म्हणायला लागलो. त्या स्वामी विवेकानंदांनी पण जगाला आध्यात्मिक ज्ञान दिलं. या कथेचा आणि योगावर तुमची संस्था सुद्धा त्याच नावाची आहे, स्वामी विवेकानंद नावाची आहे. त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा म्हणून गोष्ट सांगितली. थोडक्यात काय, तर तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रात सर्वोच्च जो माणूस काम करतो त्याचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. आता आपण आपला जो मुख्य जे चर्चेचा विषय आहे तो स्पर्धा परीक्षा आहे. ते स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, तर शासनामध्ये जी विविध अधिकाऱ्यांची पदं असतात त्याची निवड एका परीक्षेद्वारे केली जाते, त्याला स्पर्धा परीक्षा असं म्हटलं जातं. केंद्र सरकारच्या ज्या सेवा आहेत त्याच्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही परीक्षा घेतात, आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या सेवा आहेत त्याच्यामध्ये MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये परीक्षा घेतली जाते. आता इथे आपण जे बहुतांश सगळे आम्ही अधिकारी बसलेले आहोत ते सर्व आम्ही MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन इथे या पदावर आलेलो आहोत. आता ह्याचा आपल्या जीवनात कितपत परिणाम होतो एक छोटस आपण गणित करूया. हा पाढे वगैरे का आपल्याला, यस ठीक आहे. तर समजा एखादा व्यक्ती पदवीधर झाला, पदवीधर व्हायला साधारणतः एक 20-21 वर्ष लागतात, BA BSc BCOM वगैरे. आणि त्यांनी जर त्याला दोन विषयाची टायपिंग येत असेल, मराठी आणि इंग्रजी, आणि शिवाय कॉम्प्युटरचा कोर्स येत असेल, तर साधारणतः त्याची
शासनामध्ये ज्युनियर क्लर्क म्हणून निवडू शकतो. पण 2 विषयाचं टायपिंग त्यासाठी कंपल्सरी आहे. म्हणजे 2 विषयाचं टायपिंग आणि कॉम्प्युटर शिकून त्याचं वय साधारण 24 वर्ष होईल. मग तो कुठल्या कोर्स वर लागेल? ज्युनियर क्लर्क. हा, कनिष्ठ लिपिक. कनिष्ठ लिपिकचा वरिष्ठ लिपिक व्हायला, सिनियर क्लर्क व्हायला अजून साधारणतः 12 ते 15 वर्ष लागतात. आपण 12 वर्ष गृहीत धरूया. किती वय होईल? 24 अधिक 12, 12 चा 12 म्हणतात. किती किती होईल? 36. सिनियर क्लर्क चा हेड क्लर्क व्हायला अजून 12 वर्ष. हेड क्लर्क चा ऑफिस सुपरिटेंडेंट व्हायला, कार्यालय अधीक्षक व्हायला अजून 12 वर्ष. कार्यालय अधीक्षक चा वर्ग 2 अधिकारी व्हायला अजून 12 वर्ष. वर्ग 2 अधिकाऱ्याचा वर्ग 1 अधिकारी व्हायला अजून 12 वर्ष. आणि वर्ग 1 अधिकाऱ्याचा त्याच्यावरती एक स्टेप आपण एक सुपर क्लास म्हणून अधिकारी म्हणूया, ते व्हायला अजून 12 वर्ष. ओके, दादा माझं वय तुम्हाला 96 दिसतंय का? आहे नाही? किंवा आपल्याला सगळ्या जे दिसत आहेत दहाच वर्षे, त्यांचं कोण कोणाला 96 कोणाचं 84 असं वय दिसतंय का तुम्हाला अधिकाऱ्यांचं? नाही. मग हे कसं शक्य झालं? तर हे एमपीएससीची परीक्षा दिल्यामुळे शक्य झालं. म्हणजे ज्या वेळेला आपण एमपीएससी किंवा यूपीएससीची परीक्षा देतो त्यावेळेला आपण एक प्रकारे मुखी गप मारतो. आपल्या आयुष्यामध्ये वेगाने आपण पुढे जातो, पण ज्या वेळेला एवढ्या वेगाने आपण पुढे जातो तेव्हा प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. त्याला पण वाटेल, याला पण वाटेल, याला पण वाटेल, आणि तुम्हाला वाटेल. स्वाभाविक आहे ना? बरोबर आहे ना? कोणाला असं वाटेल आयुष्यामध्ये की नाही माझी प्रगती होऊ नये? प्रत्येकाला वाटणार नाही, पुढे गेलं पाहिजे. मग ज्या वेळेला अनेक लोकांना असं वाटतं त्यावेळेला साहजिकच एक स्पर्धा निर्माण होते. तर त्या स्पर्धा परीक्षा यासाठी ज्या घेतल्या जातात त्याची कशी तयारी करायची याची मी थोडक्यात माहिती देणार आहे. माझ्या नंतरचे जे वक्ते आहेत ते पण याच्यासाठी माहिती देणार आहे. मी प्रामुख्याने परीक्षांचे साधारणतः 3 टप्पे असतात. एक पूर्व परीक्षा, एक मुख्य परीक्षा आणि त्याच्यानंतर मुलाखत. हे सर्वसाधारणपणे 3 टप्पे असतात. अर्थात प्रत्येक पदानुसार थोडा फरक पडत असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही सर्व ग्रामीण भागातले आहात, मी पण ग्रामीण भागात आहे. पूर्वी आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण अशी होती की जर जंगलामध्ये आपल्याला सत्याच्या शिकारीसाठी जायचं असेल तर आपण वाघाच्या शिकारीच्या तयारीत जायचं. वाघ तर मिळणार नाही, पण किमान ससा तरी आपल्याला मिळेल. त्यामुळे आपल्याला ज्या पदाची तयारी करायची आहे त्याच्यापेक्षा किमान 1 टप्पा वरच्या पदाच्या परीक्षेचा अभ्यास करायचा. कारण स्पर्धा खूप आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी अधिकारी झालं पाहिजे, आयुष्यात वेगाने पुढे गेलं पाहिजे. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा.